बिद्री साखर कारखाना निवडणुकीतील प्रचारासाठी वडक शिवालय इथं सत्तारूढ श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या वतीनं कोपरा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत बोलताना माजी सरपंच कृष्णात पाटील यांनी के पी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बिद्री कारखान्यानं शेतकरी हिताचा कारभार केला असल्याचं सांगितलं या निवडणुकीत करवीर तालुक्यातील दोन जागा मिळाल्या असून श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीला विक्रमी मताधिक्य देत आमदार सतेज पाटील यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली एन एम पाटील यांनी निवडणुकीत माघार घेतलेले सर्व उमेदवार आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर असून महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विजयात करवीरचा मोठा वाटा असेल अशी ग्वाही दिली यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी अठरा वर्षात वेगवेगळ्या पदांवर आपल्या कार्यकर्त्यांना संधी देता आली असल्याचं सांगितलं बिद्री कारखाना निवडणुकीत काँग्रेसकडून तीस इच्छुकांचे अर्ज दाखल झाले होते त्यापैकी पाच जणांना उमेदवारी मिळाली असून या निवडणुकीतून माघार घेतलेल्या इच्छुकांनी आज एक पाऊल मागं घेतलं असलं तरी भविष्यात त्यांना चार पावलं पुढं जाण्याची संधी मिळेल असं सांगत सर्वांनी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीला मताधिक्य मिळवून देण्यासाठी कामाला लागावं असं आवाहन केलं यावेळी एन एम पाटील उमेदवार संभाजीराव पाटील आर एस कांबळे बाळासाहेब पाटील अमर पारळे यांनीही मनोगता व्यक्त केली यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील शशिकांत पाटील बिद्रीचे माजी संचालक बाळासाहेब पाटील माजी सभापती सागर पाटील सीताराम पाटील नारायण पाटील अमरसिंह पाटील विलास पाटील गजानन पाटील प्रवीण पाटील यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते